वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सारंग यांच्या आश्वासनामुळे काटकुंभ चुरणी परिसरातील शेतकऱ्यांनी डोमानाका येथील रस्ता रोको आंदोलन अखेर मागे घेतले. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सारंग यांनी 10 लोकांची चमू काटकुंभ चुरणी जारीदा परिसरामध्ये कार्य करण्यासाठी या ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. दुसरा कुठल्याही प्रकारची अडचण आली तर ही चमू त्यासाठी काम करणार आहे. मध्य प्रदेशातील भैंसदेहीपर्यंत कोणतीही अडचण आली तर ही चमू कार्य करणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवलं. सकाळी 9 वाजतापासून काटकुंभ चुरणी जारीदा परिसरातील 25 ते 30 गावातील शेतकरी डोमानाका परिसरामध्ये 2 ते 3 हजार शेतकरी जमा झाले होते. या ठिकाणी मध्य प्रदेशातील भैंसदेही तसेच महाराष्ट्रातील 40 ते 50 खेड्यांकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती, त्यामुळे 4 ते 5 तास या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनी यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करण्यात आला, मात्र अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने व ठोस आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी लेखी स्वरूपाचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते संपविण्यात आले आहे. समस्या जर अशीच राहिली तर योग्यरित्या कार्यवाही न केल्यास पुन्हा 7 दिवसाच्या आत डोमानाका येथे आंदोलन करण्यात येईल, असेही शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी वीज वितरण कंपनीला कोणतीही पूर्वसूचना किंवा पत्र न देता हे आंदोलन करण्यात येईल, असेही आंदोलनकर्ते शेतकरी यांनी बोलताना सांगितले. डोमानाक्यावर आंदोलन करण्यात आलेला होता. आमच्या मेळघाटातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा कमी दबाव आणि अपूर्ण पुरवठा मिळत होता होता. 2 महिन्यापासून खंडित पुरवठा मिळत असल्यामुळे आमच्या शेतीचं खूपच नुकसान झालेलं आहे. त्या कारणास्तव आम्ही इथं आज नाकावर डोमानाक्यावर आंदोलन करण्याचे ठेवलेले होते. त्यामध्ये आमचे शेतकरी हजारो शेतकरी जमा झाले आणि आंदोलनाची सांगता करण्यात आली. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यकारी अभियंता सारंग साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले की 10 लोकांची टीम मेळघाटमध्ये जारीदा सब सेंटरवर ठेवण्यात येणार व त्यांचं काम फक्त फाल्ट पाहण्याकरिता सुरळीत ठेवण्याकरिता राहणार, असे आश्वासन लेखी दिल्यानंतर आम्ही हे आंदोलन इथं संपवत आहे. SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता डोमानाका येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत.